सासवा सुनानो जोडीन आलाय, अतिशय आनंद आहे, वा 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 वा. ओके, आता पहिला प्रश्न सुनांच्यासाठी. किती सुना उठल्या उठल्या आपल्या सासूच्या पाया पडतात, खोटा हात वर केला की 12 वाजता छातीत दुखणार, 3 पर्यंत तुझा कार्यक्रम फिनिश, आणि ते उद्याच जेवायचं ते तुझंच आहे समजून गाव जेवणार. का ग ए ए ए ए सुनानो मरताय का ग? ए काय होते? म्हातारीला मिठी मारायला आणि म्हातारीच्या पाया पडाय सुनानो काय होतय? ए का? आजपासून सुरू झालं पाहिजे सगळ्या सुनानो. हे बघ, आता घरी गेल्या गेल्या सुनाला सासूला उठवायची ओट ओट. ती म्हणाल नको नको नाही ओट, तुझ्या पाया पडायचा आहे नाहीतर माझ्या फोटूला हार लागल म्हातारे ओट. सगळ्या सुनानी पाया पडाय पडायचा सासू. आता ऐका, सासू कशी पण असू दे, किती पण कुचकी असू दे, तुझ्या बद्दल शेजाऱ्याला काय वाटल ती सांगत्या, पाहुण्यांचा फोन आलं की पाहुण्यांना काय वाटल ती सांगत्या, नको ते तुझ्याबद्दल बोलत्या, तुझ्या नवऱ्याला कुचू 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 आल्या आल्या काय काय तुझ्याबद्दल वाईट भरवत्या, स्वतःच हळूत कालवण करताना जास्त मीठ टाकून जात्या, आणि परत खराब केलंस म्हणून सगळ्याला सांग. सगळं मला मान्य आहे, तुझी सासू अशीच आहे, तरी सुद्धा तू कसं करायचं? आत्या आय लव्ह यू आत्या. म्हण बाग, घर करावया निरोगी सुंदर, घर करावया निरोगी सुंदर, बरोबर का? त्यामुळं तुला करावं कशी पण सासव. हे बाग हे बाग, तू आईकडे जातेस का नाही? ए 4-6 महिन्यानं आईकडे जातेस का नाही? पूर्गी आता तुझी 10वीला आल्या तरी आईकडे जातेस, आणि आई अजून अशी 200 मीटर वर असत्या कशी पळत जातेस? आय करतेस का नाही ग? ए ऐक जरा, करतेस नाही? लय नटून थटून आलाय, ऐका जरा, करताय का नाही? आई मग काय म्हणत्या? अगं पोरगी 10वीला आली तरी तुला सूचना झालंय कशी कशी करतेस आईला? तशीच मिठी, तशीच मिठी सासूला मारायची. तिला फक्त ती मिठी आपल्या लेकीनं मारल्या असं वाटू दे, गाडग्यातलं 300 रुपये काढून तुला देत्या का नाही बघ लगेच. साठवल्यात लय म्हातारीकडे पैसा आहे. तू माझं ऐक सुनानो, मी तुम्हाला सांगतोय, जर तुमचा बीपी, तुमचा नवऱ्याचा बीपी घालवायचा असेल, तुझा बीपी घालवायचा असेल, तुला आनंदी जगायचा असेल, आता ती सासूला कुठं टाकून द्यायची का? हाय कुचकी, मला माहित आहे लय कुचकी आहे, पण आता काय कुठं टाकून द्यायचंय का? तुझ्या नवऱ्यावर तुझं जे प्रेम आहे ना, माझा नवरा करत फिरत्यास ना, त्यो मोदळा हिज्यामुळे तुला मिळालाय. काय त्यो मोदळा काय ढगात न पडलाय का? इतर पोर 2 वेळ शी करायचं ते 5 वेळ करत होत, तरी म्हातारीनं काढलं सगळं आणि त्याला मोठा करून तुझ्या पदरात त्यो जो घर त्यो मसोबा आहे ना, त्यो काय कुठनं देवळात ना आणला नाहीस, लई शायनिंग मारू नको, या म्हातारीमुळं मिळालाय. त्यामुळं कशी पण म्हातारी असू दे, ती आपली आहे. हे बाग हे बाग, काय करायचं तुला सांगतो, मी सांगतो ते करा, मग घर किती आनंदी होतंय बाय. हे ऐका, हा इकडे बघा, शेवटचं 5 मिनिटात व्याख्यान संपवतोय. हे ऐका, इकडे बघा, काशी पण असू दे, एवढं तेल घ्यायचं आठवड्यात नाही, एकदा घ्यायचंच तेल, काय पण होऊ दे, असं करायचं तिला मनात, किती पण काय पण असू दे, तुला सकाळी भांडल्या काय वाटल ती म्हातारीनं केल्या, एवढं तेल घ्यायचं वाटेल. आत्या इकडे या, ती म्हणत्या नको, या या म्हणत्या का नाही, या बसा इथं. तेल घ्यायचं म्हातारीच्या डोक्या वतायचं, घस 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 घासायचं, तुझं हात दुखत असतील तर धुणं धुवायचा ब्रश घे तो घास, पण म्हातारीला तेल लावायचं. रात्रभर झोपत नाही, खुडखुड खुडखुड करत्यास 8 वाजता झोपली पाहिजे ढारांग डोरा. तिचं पाय, तिची सेवा म्हातारीची. हे बघ इकडे बघ, तिची उरल्यात आता 5-7 वर्ष, 7-8 वर्ष उरल्यात, आता ती कशी करत्या असा करत्या, कधी जाईल सांगता येत नाही. ती गेली की सगळं तुझंच आहे की नाही, आणि आता पण तुझंच आहे की नाही, हाय सांभाळायची. हे बघ
आजपासून प्रत्येक सुनेनं प्रत्येक सुनेनं घरी गेल्या सासूच्या गालावर नाही असा हात फिरवायचा, अग माझ शिवण असं करायचं, येतय का लक्षात? करायचं हा. आणि आता ए ए ए ए ऐका ए सासवण ए ए सासवण, तुम्ही पण लय शायनिंग मारायचं नाही. तुम्ही काय आहे मला माहिती आहे, तुम्ही पण सकाळ सकाळी दोन चपात्या दाबून खातायसा, बाहेर बसतायसा आणि सगळ्याला अजून काय दिलं नाही सण्याने, अजून काय दिलं नाही बघा, आता काय दिलं नाही, मी अजून उपाशी आहे, अजून काय दिलं नाही, एवढी ढबाली कशी झाली अगं तो, अजून काय दिलं नाही सासवानो. तुम्ही पण लय नकर मला माहितीये, नुसतं ही दिसली तुझी सून बरी बाई, माझी नको बाई, माझी नाही नाही बाई माझी का ग ए बाय तिचं राहू दे मिट्टीचं, तू कधी मिट्टी ए सासव्या इकडे बघ, सगळ्यांना इकडे बघा जरा, तुम्ही ना म्हाताऱ्यानो, तुम्ही पण तुम्हाला काय पाणी कमी आहे का तुमच्या अंगात नी होय का, ए ए तुला काय मरती का तू सुनेला मिट्टी मारा, ती पोरग वाढलं तुमच्या दोघीमुळे, दोघीतलं एक झोपल्याशिवाय ती घरला येत नाही, नुसता नागिनी तुंबूनच बसा, येऊ द्या त्याला सांगते, येऊ द्या त्याला, त्याला हगवान लागल्या, त्याला मुळव्याच झाला, त्याची अंडरपॅन्ट कुठं आहे त्याला कळाना, ती टकलं झालं तुमच्या दोघींच्या मुळे, तुमच्या दोघींचं ते दोघींचं ती दोन पोरं आणि त्याला काय चाला येत नाही, त्याला मस्त 1.5 लाख पगार आहे, काय जाळायचा काय पगार, घरात येतानाच असं येतंय, हा एकदा इकडं बायकोकडे गेलं की आईनं म्हणायचं बायकोचा झाला आहे, आम्ही जन्माला घातलं बायकोचा झाला आहे, आईकडे गेलं तर बायकोनं अजून आईचंच ऐकतोय, त्यानं कापा त्याला कापा, अर्धा तू घे अर्धा तिकडं ठेव, येड्याचा बाजार आणि खोळ्याची चावडी काय गा, ए ए ऐकायचं नीट ऐकायचं, परत मला नाही बोलवलं तरी चालतंय, आणि काय माझ्यावर केस जरी घातला तरी चालेल, कारण आता तुम्ही लगेच केस पण घालताय सा, शिव्या दिला आम्हाला, शिव्या दिला आम्हाला, ऐका जरा माझ ऐका जरा, ए ए सासवानो, लेकीला कशी मिठी मारतेस ग, आल्या आल्या लेट आल्या आल्या, अबो गालावून हात काय फिरवत्या, लिंबू काय उतरून टाकत्या, आणि म्हणते किती वाढलीस ग, वाढली 250 टनाचा मोदळा झालाय की होय ग, कशानं वाढत्या, हे बघ तुला सांगू का, ए ए सासवानो ए सासव्या इकडे बघा, तुम्हाला खरं सांगू का, मी बघितलंय कोरोनात तुला ताप आला आणि तू खोकत होतीस, आणि डॉक्टरनं जेव्हा तुला सांगितलं म्हातारीला कोरोना झालाय, म्हातारी संपल, तेव्हा तुझी लेक आली नाही, तुझ्या सुननच तुला घास भरवलाय, तुझ्या सुननच तुला जवळ घेतलंय, आणि नवऱ्याला सांगितलंय आबो मला झाला कोरोना तर चालेल, पण आत्याला आपण जपलं पाहिजे, तुझी लेक लय नालायक आली नाही, बा तिचं ती तिकडं गेल्या, तिला काय, तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, प्रत्येक सासूला सांगतोय, आपल्या सुनेची चूक जरी असली तर 4 भिंतीच्या बाहेर जाता कामा नये, कुठल्याही सासून सुनच आणि सुनन सासूच, शेजाऱ्याकडे जाऊन गराळ गात बसायचं नाही.